तर चला आज आपण तिसऱ्या सेशनला सुरुवात करत आहोत. म्हणजे आज आपला इराचा हा तिसरा दिवस आहे. मागील 2 दिवसामध्ये आपले 8 सेशन झालेले आहेत. रोज आपल्याला ते 4 सेशन सोडायचे आहेत. आज आपला 9, 10, 11 आणि 12 असे सेशन सोडायचे. तर जास्त वेळ न लावता मी पुढल्या सेशनला सुरुवात करतो. ज्यावेळेस तुम्ही चालू कराल या पद्धतीनं तुमच्यासमोर इंटरफेस येईल. त्याच्यानंतर रिझ्यूम लर्निंग या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर आज आपला 9वं सेशन चालू आहे. मी 9व्या सेशनला क्लिक करतो. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स हे पहिलं प्लस जे आहे त्याला क्लिक सॉरी पहिलं प्लस आहे त्याला क्लिक करायचे. ते मायनस होईल. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी नॉलेज चेक या ऑप्शनला क्लिक करायचे. नॉलेज चेकला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचे हे क्वेश्चन आहेत. तर पहिल्या क्वेश्चनला मी क्लिक करतो. बघा पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे. कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी योग्य त्या कृती करा. तर तुम्हाला याच्यामध्ये एक व्हर्च्युअल कम्प्युटर आहे त्याला शटडाऊन करून तुम्हाला दाखवायचं आहे. सुरू करायला क्लिक करा. या ठिकाणी स्टार्ट बटन आहे त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी पॉवर बटन आहे त्याला क्लिक करा. आणि या ठिकाणी मग शटडाऊन बटन आहे त्याला क्लिक करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन बघा. कम्प्युटरमधून लॉगआउट होण्यासाठी योग्य त्या कृती करा असं त्यांना सांगितलेलं आहे. सुरू करायला क्लिक करा. आपल्याला कम्प्युटरमधून लॉगआउट होण्यासाठी स्टार्ट बटनला क्लिक करावं लागते. या ठिकाणी वर एक व्यक्तीचा आयकॉन असलेला तुम्हाला आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला साइन आउट ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा. म्हणजे आपण लॉगआउट होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन. आज क्वेश्चन खूप सोपे आहेत. तुमचा लॅपटॉप हायबरनेट मोडमध्ये नेण्यासाठी योग्य त्या कृती करा. तर या ठिकाणी स्टार्ट बटनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला शटडाऊन बटनाला क्लिक करायचे आहे. आणि त्याच्यानंतर वरून 2 नंबर ऑप्शन आहे आपल्याला हायबरनेट त्याला क्लिक करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. तर खूप सोपे क्वेश्चन आहेत. गोंधळून घाबरून जाऊ नका. व्यवस्थित रीड करा आणि लक्षात ठेवून ते सोडा. पुढचा क्वेश्चन बघा. तुमचा लॅपटॉप स्लीप मोडमध्ये नेण्यासाठी योग्य त्या कृती करा. आपला लॅपटॉप स्लीप मोडला नेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्टार्ट बटनला क्लिक करावं लागते. त्याच्यानंतर पॉवर बटनला क्लिक करा. आणि त्याच्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याला स्लीप मोड. तर त्याला क्लिक करा. तुमचा कम्प्युटर हा किंवा लॅपटॉप स्लीप मोडला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय म्हणते बघा. तुम्हाला पेंट प्रणाली सुरू करायची आहे पण ही प्रणाली ॲक्सेसरीज ग्रुपमध्ये सध्या उपलब्ध नाही. तुम्ही रन कमांडचा वापर करून ॲक्सेसरीज ग्रुपमधून पेंट प्रणाली कशी सुरू कराल. तर त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला अगोदर स्टार्ट बटनला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला विंडोज ॲक्सेसरीज ऑप्शन दिसत असेल. सॉरी आपण या ठिकाणी विंडोज सिस्टीमला क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर रन ऑप्शन आहे. या ठिकाणी रनमध्ये आपल्याला पेंट नाव टाईप करायचे. म्हणजे क्लिक करा. ऑटोमॅटिक नाव येईल. आणि त्याच्यानंतर ओके करा. पेंट प्रणाली सुरू होईल. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला पेंट प्रणाली तयार केलेले एक चित्र वर्डपॅड डॉक्युमेंटमध्ये कॉपी करायचे आहे. दिलेला चित्र टास्कबारवर मिनिमाइज केलेल्या वर्डपॅड डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कसे कॉपी कराल. तर आपल्याला हे चित्र वर्डपॅडमध्ये कॉपी करायचे. त्याच्यासाठी अगोदर सिलेक्ट करा. या ठिकाणी ऑल सिलेक्टला क्लिक करा. त्याच्यानंतर कॉपी ऑप्शनवर क्लिक करा. खाली या ठिकाणी टास्कबारवर तुम्हाला वर्डपॅडची फाईल दिसत असेल त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर इथे पेस्टच्या पॅडवर क्लिक करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन. तुम्हाला तुमचे आवडते गाणे मीडिया प्लेअरमध्ये चालवायचे आहे. त्यासाठी तुम्ही विंडोज मीडिया प्लेअर कसा ओपन कराल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर स्टार्ट बटनला क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल विंडोज मीडिया प्लेअर या ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमचे आवडीचे सॉन्ग ऐकू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही वर्डपॅडच्या मदतीने एक डॉक्युमेंट तयार केले आहे. तुम्हाला त्यातील मजकुराचा फॉन्ट आकार वाढवायचा आहे. सिलेक्ट केलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार तुम्ही ग्रो फॉन्ट बनवण्याच्या मदतीने कसा वाढवाल असं विचारले. म्हणजे आपल्याला ह्याची ग्रोथ वाढवायची म्हणजे ह्याची साईज वाढवायची आपल्याला. या ठिकाणी इन्क्रीज फॉन्ट साईज ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. साईज वाढेल त्याची. ओके करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही वर्डपॅड प्रणालीच्या मदतीने एक नोट्स तयार करत आहात. तुम्हाला त्यात एक लोगोचे चित्र समाविष्ट करायचे आहे. तुम्ही हे कसे कराल असे त्याने विचारलेलं आहे. तर पिक्चर ऑप्शनमध्ये जावा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक लोगोची इमेज दिसेल त्याला क्लिक करा. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी ओपन ऑप्शनला क्लिक करा. ते लोगो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आलेला दिसेल. नेक्स्ट पुढील क्वेश्चन. वर्डपॅड ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी योग्य त्या कृती करा असं सांगितलेलं आहे त्यानं.
वर्डपॅड ओपन करण्यासाठी स्टार्ट बटनला क्लिक करा। त्याच्यानंतर विंडोज ॲक्सेसरीज नाव आहे या ठिकाणी, त्याला क्लिक करा। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला वर्डपॅड दिसेल नाव, त्याच्यावर क्लिक करा। पुढचे क्वेश्चन सोडण्यासाठी आपल्याला पुढल्या 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स या प्लसला मायनस करायचे, म्हणजे क्लिक करायचे। त्याच्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करायचे क्वेश्चन सोडण्यासाठी, आणि पुढील क्वेश्चन आपण या पद्धतीने सुरुवात करू। प्रोसीड प्रोसीड केल्यानंतर सुरुवातीला डाउनलोड होईल, त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा। या ठिकाणी स्टार्ट केल्यानंतर आता पहिल्यांदा एक व्हिडिओ येईल, स्टार्ट करतो मी। वर्ड पॅड बघा, व्हिडिओ माझा ऐकायचा या ठिकाणी संपलेला आहे, नेक्स्ट ऑप्शनला मी क्लिक करतो। पुढे आता क्वेश्चन येतील आपल्याला, पर्यायी क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला। या ठिकाणी सर्वप्रथम क्वेश्चन वाचत आपण, वर्डपॅड ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी पुढील योग्य क्रमात लावा असं त्यांना सांगितलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण स्टार्टवर क्लिक करतो, त्याच्यानंतर विंडोज ॲक्सेसरी शोधण्यासाठी ॲप्लिकेशन लिस्टमध्ये स्क्रोल डाऊन करा, दोन नंबर ऑप्शन आहे। त्याच्यानंतर वर्डपॅडवर क्लिक करा, हे तिसरा ऑप्शन आहे। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय आहे, विंडोज ॲक्सेसरीज फोल्डरवर क्लिक करून ओपन करा असा ऑप्शन आहे। आय थिंक हे ऑप्शन या ठिकाणी आहे, तीन नंबरचं आणि चार नंबर हे ऑप्शन आहे। तर या पद्धतीने तुम्ही योग्य क्रम लावलात तर तुमचं उत्तर करेक्ट येईल। बघा क्रम व्यवस्थित ते लक्षात ठेवा रीड करून, आणि मग सबमिट करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल। पुढचा क्वेश्चन बघा, ज्यामुळे एंटर दाबल्याशिवाय टेक्स्ट पुढच्या ओळीवर पाठवले जाते असे टेक्स्ट एडिटर्समधील फीचर्स म्हणजेच डॅश डॅश या फीचरमुळे टेक्स्ट विंडोजच्या विविध क्षेत्राच्या बाहेर अदृश्य होण्याऐवजी अदृश्यमान राहू देते, ह्याचा अर्थ होतो टेक्स्ट हा रॅप होतो, त्याला वर्ड रॅप असं म्हणतात। त्याचं करेक्ट उत्तर हे लास्टचं आहे। पुढचा क्वेश्चन, डॅश डॅश आणि डॅश डॅश या कीबोर्ड कीचा उपयोग वर्डपॅडमध्ये इनपुट केलेले टेक्स्ट डिलीट करण्यासाठी होतो। तर कोणतंही डॉक्युमेंट असो त्याच्यामधील टेक्स्ट डिलीट करण्यासाठी एकतर आपण बॅकपेस कीचा यूज करतो किंवा डिलीट कीचा यूज करतो। तर ह्याचं दोन नंबरचं करेक्ट ऑप्शन आहे, सबमिट। पुढचा क्वेश्चन बघा, वर्डपॅड विंडोमध्ये सर्व टेक्स्ट मधोमध अलाईन करण्यासाठी आपण यापैकी कोणत्या आयकॉनवर क्लिक करायला असं विचारलं आहे। तर मधोमध घेण्यासाठी सेंटरचा आयकॉन हा आहे, हा जस्टिफाय, हा राईट आणि हा लेफ्ट आहे। तर ह्याचं करेक्ट उत्तर लास्ट जस्ट सेंटर इथं आहे, सबमिट। फॉन्ट साईज वाढवण्यासाठी यापैकी कोणत्या आयकॉनचा वापर केला जातो, तर फॉन्ट साईज वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज आणि डिक्रीज फॉन्ट साईज या ठिकाणी दिसत आहे दोन्ही पण। तर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, त्याला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा। पुढचा क्वेश्चन बघा, होम टॅबचा वापर करून मजकुरावर बोल्ड इटालिक आणि अंडरलाईन अशा काही पर्यायाचा उपयोग करा म्हणले त्यांना। तर पहिल्यांदा बोल्ड इथं आहे, त्याच्यानंतर पुढेच इटालिक आणि त्याच्यानंतर अंडरलाईन आहे, त्याच्यानंतर खाली या ठिकाणी रिकाम्या ठिकाणी क्लिक करा, करेक्ट येईल। क्वेश्चन बघा, एकदा आपण टेक्स्ट एडिट करायचे काम पूर्ण केले की आपल्याला आपले वर्डपॅड डॉक्युमेंट सेव्ह करावे लागते जेणेकरून आपण ते भविष्यात ॲक्सेस करू शकता, तसे करण्यासाठी दिलेल्या स्टेप योग्य क्रमाने लावा असा विचार मांडलेला आहे त्यानं। तर पहिल्यांदा आपल्याला फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करावे लागते, हे एक नंबरला घ्या। त्याच्यानंतर सेव्हवर आपल्याला क्लिक करावं लागते, ते दोन नंबरला घ्या। त्याच्यानंतर ब्राउजला आपल्याला क्लिक करावं लागते, त्याच्यानंतर तीन नंबरला घ्या। आणि त्याच्यानंतर आपल्याला चार नंबरला फाईल सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे काही फाईलला नाव द्यायचे ते नाव टाईप करावं लागतं, आणि त्याच्यानंतर मग आपण सेव्ह बटनवर क्लिक करून या पद्धतीने सेव्ह करतो। हे योग्य क्रम आहे, व्यवस्थित बघा तुम्ही, पॉज करून व्हिडिओ, आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल। पुढचा क्वेश्चन बघा,
वर्डपॅड ॲप्लिकेशन लॉन्च करण्यासाठी आपण यापैकी कोणत्या आयकॉनवर क्लिक कराल? तर वर्डपॅडचा आयकॉन हा आहे, हा नोटपॅडचा आहे, पॉवर पॉईंट आणि हे एक्सेल. तर हे वर्डपॅडचं आहे, त्याला क्लिक करा आणि सबमिट करा. फाइंड अँड रिप्लेस फंक्शन ही होम टॅबमधील डॅश डॅश ग्रुप ऑफ कमांडचा भाग आहे. तर फाइंड आणि रिप्लेस कोणत्या ग्रुपचा भाग आहे? तर एडिट ग्रुपचा भाग आहे. ते करेक्ट उत्तर 3 नंबर आहे, त्याला चेक मार्क देऊन सबमिट करा. कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल प्लस डॅश डॅशचा उपयोग करून डॉक्युमेंट टेक्स्ट कट करता येते. तर शॉर्टकट पद्धतीने आपण कट पेस्ट करण्यासाठी कंट्रोल एक्स करतो, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे 3 नंबर. सबमिट. तुम्ही वर्डपॅडमध्ये होम टॅबमधील पिक्चर्स इन्सर्ट करू शकता का? येस, करू शकतो आपण. पिक्चर्समध्ये जावा, पिक्चर्सला क्लिक करा आणि त्याच्यानंतर ओपन ऑप्शनला क्लिक करा. नेक्स्ट. वर्डपॅडमध्ये सिलेक्ट केलेल्या पिक्चरची उंची आणि रुंदी अशी परिणामे आपण कशी बदलू शकतो? तर आपल्याला एखाद्या पिक्चरची उंची किंवा रुंदी बदलायची असेल, म्हणजे हाईट आणि विड्थ बदलायची असेल, तर आपण साईज हँडलचा वापर करून ते बदलू शकतो. सबमिट. आपली ही असाइनमेंट संपली आहे. तर व्हिडिओ माझा ऐकून झालेला आहे, त्याच्यानंतर या पद्धतीने तुमच्यासमोर मेसेज येईल, त्याला येस करा. त्याच्यानंतर गो टू होम हे ऑप्शन येईल, त्याला पण आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. आपण मेन इरा प्रणालीमध्ये येऊत. बघा, आपलं नवा सेशन कम्प्लीट झालेलं आहे, त्याच्यानंतर आपल्या 10व्या सेशनला आपल्याला क्लिक करायचे. 10व्या सेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला इक्कीसव्या शतकातील ऑफिस स्किल्स या प्लस ऑप्शनला मायनस करायचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी नॉलेज चेक ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा आणि त्या नॉलेजमध्ये मग आपल्याला क्वेश्चन येतील. तर पहिला आपण क्वेश्चन स्टार्ट करू. कम्प्युटर स्क्रीन दिसणाऱ्या व्हॅल्यू आयकॉनवर क्लिक करा. तर आपल्याला कम्प्युटरमध्ये आवाज कमी जास्त करण्यासाठी आपण या ठिकाणी व्हॅल्यू बटन येत आहे टास्क बारवर, त्याला क्लिक करा, उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन बघा. तुम्हाला कम्प्युटरबाबतची मूलभूत माहिती म्हणजेच कम्प्युटरचे नाव, तुमच्या कम्प्युटर इन्स्टॉल केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीमचे व्हर्जन म्हणजेच आवृत्ती इत्यादी गोष्टीची माहिती जाणून घ्यायची आहे. तुमच्या पीसीबाबतची म्हणजेच पर्सनल कम्प्युटरबाबतची माहिती बघण्यासाठी तुम्ही कंट्रोल पॅनलचा वापर कसा कराल असं त्याने विचारलेलं आहे. आपल्या कम्प्युटरचं नाव किंवा आपल्या कम्प्युटरचे आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते कोणत्या व्हर्जनचे आहे, त्याची रॅम कोणती आहे. तर सर्व सिस्टीमची माहिती घेण्यासाठी आपल्याला स्टार्ट बटनला क्लिक करावं लागते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला विंडोज सिस्टीमला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पॅनल नाव दिसेल, त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिस्टीम नाव दिसत असेल साऊंडच्या खाली, त्याला क्लिक करा. तुम्ही सर्व सिस्टीमची माहिती तिथून बघू शकता. पुढचा क्वेश्चन बघा. तुम्ही टास्कबार वापरत नसताना तो तुम्हाला टास्कबार दिसायला नको असे आहे. हा टास्कबार ऑटो हाईड करण्यासाठी म्हणजेच आपोआप लपवण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब कराल? तर आपल्याला ऑटो हाईड करायचे किंवा ऑटोमॅटिकली तो हाईड हवा असं वाटते टास्कबार, तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, ऑटोमॅटिक हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड. तर या ठिकाणी ऑफ आहे, त्याला ऑन करायचे, ते ॲक्टिवेट होईल. तुम्ही कॅल्क्युलेटर प्रणाली मोड म्हणजेच प्रकार बदलून तो सायंटिफिक कसा कराल? तर या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड ऑप्शनला दोन रेषा दिसतात, या ठिकाणी स्टँडर्डच्या पाठीमागे, त्याला क्लिक करा. या ठिकाणी सायंटिफिक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन. टास्कबार ओळखा आणि त्यावर कुठेही क्लिक करा असं म्हणलेलं आहे. तर टास्कबार हा मॉनिटरच्या बॉटम साईडला असतो, या ठिकाणी खाली. हे जे तुम्हाला काळी पट्टी दिसत आहे ते टास्कबार आहे, त्याच्यावर क्लिक करा कुठेही, तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन सोडण्यासाठी पुढल्या मी प्लसला क्लिक करतो. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन सोडण्यासाठी सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करायचे या ठिकाणी. पुढील क्वेश्चन सोडण्यासाठी आपण प्रोसीड करूत.
सुरुवातीला ते डाउनलोड होईल, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट ऑप्शन येईल, नेक्स्ट, त्याच्यानंतर आता स्टार्ट करू, सुरुवातीला व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर मग क्वेश्चन स्टार्ट होईल. नमस्ते दोस्तांनो, आपण तर माझा व्हिडिओ ऐकून झालेला आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज आला आहे, या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचे पुढे जाण्यासाठी. बघा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन आलेला आहे, ऑपरेटिंग सिस्टीमची संकल्पना सर्वप्रथम डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी या नावाने OS बाजारात आणली, तर सर्वप्रथम विंडोज मायक्रोसॉफ्टने ऑपरेटिंग सिस्टीम आणलेली आहे. त्याचं करेक्ट उत्तर हे 2 नंबर ऑप्शन आहे, त्याला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशात सहाय्य करते, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी पहिलं सोडून बाकी सर्वच. नीट व्यवस्थित लक्षात ठेवा, सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटरच्या कामामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य काय असते, तर कम्प्युटरच्या कार्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य फाईल आणि फोल्डर व्यवस्थापन आणि आयोजन हे सोडून बाकी सर्वच असतात, तर सर्वांना चेक मार्क द्या या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी सबमिट करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती विविध ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत, तर या ठिकाणी 2 ब्राउझरचे प्रकार आहेत, बाकी सर्व ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. पहिली ही नॉवेल ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार आहे, मोझिलो फायरफॉक्स आणि क्रोम हे ब्राउझरचे प्रकार आहेत, हे दोन्हीला आपल्याला चेकमार्क द्यायची नाही आहे. विंडोज आणि लिनक्स हे सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, तर पहिले आणि शेवटचे 2 आपल्याला चेकमार्क द्यायचे आणि त्याच्यानंतर सबमिट करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणता पर्याय ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शनचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये सर्व डाटा एरेज करण्यासाठी कम्प्युटरचे फॅक्टरी रिसेटिंग करणे हे भाग सोडून बाकी सर्वच आहेत, तर ते सोडून बाकीच्या सर्वांना चेक मार्क द्या, म्हणजे तुमचं उत्तर करेक्ट येईल आणि तुम्हाला इरामध्ये आउट ऑफ मार्क मिळतील. नेक्स्ट, मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी आणि नंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कम्प्युटर काय करतो, तर त्याचं करेक्ट उत्तर हे पहिलं ऑप्शन आहे, ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्याचा इनपुट मशीन लँग्वेजमध्ये बदलून घेते. सबमिट. पुढचा क्वेश्चन बघा, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रमुख कार्यापैकी एक म्हणजेच प्रोसेस व्यवस्थापन. प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत OS जे कार्य करते त्याचे वर्णन पुढील पैकी कोणत्या विधानामध्ये आहे, तर हे 3 नंबर सोडून बाकी सर्व याचे करेक्ट उत्तर आहेत, तर या ठिकाणी आपल्याला 3 नंबर ऑप्शनला चेक मार द्यायची नाही, बाकी सर्व याचे करेक्ट ऑप्शन आहेत. सबमिट. पुढचा क्वेश्चन बघा, पेरिफेरल डिव्हाइसेसच्या व्याख्येनुसार तो कम्प्युटरचा अत्यावश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर्स यासारख्या कम्प्युटर डिव्हाइस असतो, अशा डिव्हाइसेसच्या व्यवस्थापनाची काळजी OS द्वारा घेतली जाते आणि याचा प्रोसेसरला डॅश डॅश असे म्हणतात, तर त्याला पेरिफेरल मॅनेजमेंट असं म्हणतात, ते करेक्ट उत्तर लास्ट आहे, सबमिट करा. नेक्स्ट, फाईल कोणत्या स्थानामध्ये डॅश डॅश रूपात स्टोअर करायची हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते, तर ते मेमरीमध्ये स्टोअर करत असतं आणि ते ऑपरेटिंग सिस्टीम मेमरीमध्ये स्टोअर करायचं असं ठरवते, त्याचं करेक्ट उत्तर 2 नंबर मेमरी आहे. सबमिट. पुढचा क्वेश्चन बघा, कम्प्युटर चालवण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक आहे, तर तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की कम्प्युटर सिस्टीम चालवण्यासाठी किंवा कम्प्युटर चालवण्यासाठी त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तर याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सबमिट. आपली ही असाइनमेंट संपली आहे. तर माझा व्हिडिओ या ठिकाणी ऐकून झालेला आहे, त्याच्यानंतर यस बटनवर क्लिक करा.
त्याच्यानंतर गो टू होम हे ऑप्शन तुमच्या समोर येईल, त्याला पण क्लिक करा. मेन तुम्ही विरा प्रणालीमध्ये याल परत. बघा आपल्याला आता आपले आज 10 सेशन झालेले आहेत. या ठिकाणी मी 11व्या सेशनला क्लिक करतो. 11व्या सेशनमध्ये आपल्याला पहिल्या 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स या ऑप्शनला क्लिक करायचे. त्याच्यानंतर खाली आपल्याला नॉलेज चेक या ऑप्शनला क्लिक करायचे क्वेश्चन सोडण्यासाठी. त्याच्यामध्ये नॉलेज चेक या फर्स्ट क्वेश्चनला मी क्लिक करतो. तर बघा 11व्या सेशनमधला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे. आता आपल्याला वर्ड डॉक्युमेंटचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत. दिलेल्या डॉक्युमेंटचा डावा समास बदलून तो 1.5 करण्यासाठी योग्य ती कृती करा म्हणले त्यांना. तर आपल्याला या ठिकाणी मार्जिन बदलायचे, लेफ्ट मार्जिन. पेज लेआउटमध्ये जावा, मार्जिनला क्लिक करा, कस्टम मार्जिन या ठिकाणी लेफ्ट मार्जिनमध्ये क्लिक करा, ऑटोमॅटिक व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर ओके करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन हा सुद्धा क्वेश्चन वर्डमधलाच आहे. या ठिकाणी आपल्याला खाली दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही पेजला बॉक्स बॉर्डर कशी समाविष्ट कराल असं विचारलेलं आहे. तर पेज बॉर्डर देण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेज बॉर्डर आहे त्याच्यामध्ये बॉक्स बॉर्डरवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर ओके करा. या ठिकाणी बॉर्डर आलेली आहे. नेक्स्ट परत आपल्याला डिझाईन टॅबमधलाच क्वेश्चन आहे. दिलेल्या डॉक्युमेंटला तुम्ही 8 पेज बॉर्डर कशी लागू कराल, कोणतीही बॉर्डर स्टाईल लागू करा म्हणलं त्यांना. डिझाईन टॅबमध्ये जावा, पेज बॉर्डरला क्लिक करा. या ठिकाणी आर्टिस्टिक बॉर्डर आहे त्याला इथं डाऊन ॲरोला क्लिक करा. या ठिकाणी कोणतीही बॉर्डर घ्या तुम्ही, कोणतीही घेतलं तर बाय डिफॉल्ट त्याला जे घ्यायचे तेच घेईल. त्याच्यानंतर या ठिकाणी ओके करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल. सिलेक्ट केलेल्या मजकुराला शॅडो इफेक्ट लागू करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती कराल, उपलब्ध यादीतून कोणताही शॅडो इफेक्ट लागू करा. तर या ठिकाणी टेक्स्ट इफेक्टमध्ये आपल्याला जायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शॅडो इफेक्ट आहे आणि त्याच्यानंतर मी इथला कुठलाही एक शॅडो इफेक्ट अप्लाय करा. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. सिलेक्ट केलेला मजकुरा टायटल स्टाईल लागू करण्यासाठी तुम्ही कोणती कृती कराल असं विचारलेलं आहे. तर आपल्याला स्टाईल देण्यासाठी या ठिकाणी स्टाईल ग्रुपमध्ये मोर ऑफ बटनवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं टायटल स्टाईल आहे त्याला क्लिक करा. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमधील 2 ओळीमधील अंतर बदलायचे आहे. सिलेक्ट केलेल्या मजकुरातील लाईन स्पेसिंग तुम्ही 2.0 कसे कराल. तर या ठिकाणी लाईन स्पेसिंगला क्लिक करा आणि 2.0. पुढचा क्वेश्चन बघा, हा देखील क्वेश्चन लाईन स्पेसिंगचाच आहे. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमधील 2 ओळीमधील अंतर बदलायचे आहे. सिलेक्ट केलेल्या मजकुराचे लाईन स्पेसिंग बदलून तुम्ही 1.5 लाईन्स कसे कराल. तर या ठिकाणी लाईन स्पेसिंगला क्लिक करा, 1.5 करेक्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बँडेड हेडर समाविष्ट करण्यासाठी योग्य कृती करा असं म्हणलं त्यानं. आपल्याला हेडर घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी हेडरला क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला बँडेड हे लास्ट ऑप्शन आहे ज्यामध्ये, त्याला क्लिक करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आस्टिन फुटर समाविष्ट करण्यासाठी योग्य कृती करा म्हणलं आहे. परत आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागेल. हेडरच्या खाली फुटर आहे, त्याच्यामध्ये ॲस्टिन हे इथून तुम्हाला नाव दिसत असेल, याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फॅसेट इवन पेज ही स्टाईल वापरून फुटर समाविष्ट करण्यासाठी योग्य त्या कृती करा म्हणलं त्यांना. इन्सर्टमध्ये जावा, फुटरला क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला इवन पेज हे फुटर दिसत असेल, त्याला क्लिक करा, करेक्ट येईल तुमचं उत्तर. पुढचे क्वेश्चन सोडण्यासाठी आपल्याला पुढल्या प्लसला क्लिक करायचे या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुढचे क्वेश्चन येतील आपल्यासमोर. या ठिकाणी मी प्रोसीड ऑप्शनला क्लिक करतो. सुरुवातीला डाउनलोड होईल, थोडा वेट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण स्टार्ट करू. सुरुवातीला एक व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर मग क्वेश्चन स्टार्ट होतील. तर बघा या ठिकाणी माझा व्हिडिओ ऐकून झालेला आहे. त्याच्यानंतर मी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो क्वेश्चन येण्यासाठी. समजा तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुमचे स्वतःचे बिझनेस कार्ड तयार करत आहात. तुम्ही वर्ड ओपन केल्यावर सर्वप्रथम कोणत्या प्रकारचे पेज तुम्हाला ओपन करावे लागेल. तर सर्वप्रथम आपण ब्लँक पेज ओपन करतो, हे करेक्ट उत्तर आहे पहिलं ऑप्शन.
पुढचा क्वेश्चन बघा, भाषा कोणतीही घेतली तर तुम्हाला बरेच वेळेस इंग्लिशमध्ये सुद्धा क्वेश्चन सोडावे लागतील. यू विल नीड टू डिफाईन द पेज साईज अँड इट्स मार्जिन बाय द क्लिकिंग ऑन डॅश. तर पेजला मार्जिन देण्यासाठी आपण पेज लेआउट टॅबमध्ये या ठिकाणी क्लिक करून मार्जिन देत असतो. तर त्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी पेज लेआउट टॅब ऑप्शन आहे, त्याला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, मायक्रोसॉफ्ट वर्ड उपलब्ध असलेले फ्री डिझाईन्स पेज मार्जिन पर्यायाचा वापर करून तुम्ही त्वरित डिझाईन बनवू शकता. याचं करेक्ट उत्तर आहे, बरोबर आहे. आपण काही रेडीमेड्स डिझाईन पेज घेऊन त्याच्यामध्ये डिझाईन बनवू शकतो लगेच. सबमिट. नवीन डॉक्युमेंट कोणत्याही ठिकाणी सेव्ह करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड तुम्हाला परवानगी देते, याचं उत्तर पण बरोबर आहे. चेक मार्क द्या. सबमिट. इफ यू वॉन्ट टू इन्सर्ट अ डिझाईन अराउंड द एग ऑफ एव्हरी पेज ऑफ युअर डॉक्युमेंट, व्हॉट इज द जस्ट वे टू डू सो. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे ना, तर याचे करेक्ट उत्तर या ठिकाणी हे आहे, क्लिक ऑन द डिझाईन. सबमिट. नेक्स्ट, वर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्ही टेक्स्ट बॉक्स कसा इन्सर्ट कराल. तर या ठिकाणी लास्ट ऑप्शन याचं करेक्ट, इन्सर्ट टॅबमध्ये टेक्स्ट बॉक्स पर्यायावर आपण क्लिक करतो. असे क्वेश्चन सोडवायला विद्यार्थ्याला खूप इंटरेस्ट येतो. तुमचा इंटरेस्टिंग क्वेश्चन आलेला आहे. सेप्स आउटलाईन सर्वप्रथम दाखवायची तुम्हाला. सेप्स आउटलाईनचा आयकॉन हा आहे, त्याच्यानंतर सेप्स फिल हा आहे, त्याच्यानंतर सेप्स स्टाईल याच्या खालीच आहे या ठिकाणी, आणि राहिला हाच, म्हणजे याचं करेक्ट उत्तर सेप्स इफेक्टच असणार आहे. तर या ठिकाणी सेप्स इफेक्टला क्लिक करा, त्याच्यानंतर सबमिट करा, तुमचं उत्तर करेक्ट येईल. खाली दिलेल्या ड्रॉपडाऊन मेनूकडे पहा, कोणत्या फॉर्मॅटिंग बद्दल करण्याची याचा वापर होतो. तर या ठिकाणी आपण फॉन्ट चेंज करण्यासाठी याचा उपयोग करतो. करेक्ट उत्तर पहिला ऑप्शन आहे. टेक्स्ट बोल्ड ठळक करण्यासाठी खालीलपैकी कोणता फॉर्मॅटिंगचा पर्याय तुम्ही वापराल. तर बोल्ड करण्यासाठी या ठिकाणी बोल्ड ऑप्शन हे आहे, पुढचं इटालिक अंडरलाईन आहे, त्याच्यानंतर स्ट्रिक थ्रो आहे. तर याचं करेक्ट उत्तर पहिला ऑप्शन. सबमिट. पुढचा क्वेश्चन, टेक्स्ट सिलेक्ट करून डिझाईन टॅबवर क्लिक करून आणि नंतर फॉन्ट कलर आयकॉनवर क्लिक करून तुम्ही डॅश डॅश बदलू शकता. तर टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर फॉन्ट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपण त्याचा टेक्स्ट कलर बदलू शकतो. त्याच्यामध्ये सेप्स कलर किंवा पेज कलर किंवा डॉक्युमेंट कलर नसणार आहे. हे करेक्ट ऑप्शन याचं पहिलं आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्ही टेक्स्ट बॉक्समध्ये असलेल्या मजकुराला बुलेट्स अप्लाय करू शकत नाही. तर आपण बुलेट्स अप्लाय करू शकतो, म्हणून या ठिकाणी या क्वेश्चनचं उत्तर चूक आहे. सबमिट. तर बघा, प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला या ठिकाणी. वर्ड ॲप्लिकेशन ओपन करा, इन्सर्ट टॅब सेप्स वापरून त्रिकोण आकार तयार करा, तसेच फॉर्मॅट टॅब वापरून त्या त्रिकोणाची पोझिशन डॉक्युमेंटमध्ये वर उजवीकडे सेट करा असं म्हणलं आहे त्यानं. तर स्टार्ट एक्झामला क्लिक करा, आपल्याला ते करून दाखवायचे स्वतः वर्ड पॅड चालू करून. तर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये खाली क्लिक करा, त्याच्यानंतर वर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल. वर्ड इथून तुम्ही चालू करा.
वर्ड चालू झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट ह्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये इन्सर्टमध्ये आपल्याला या ठिकाणी जायचे आहे. शेप्स, शेप्समध्ये ट्रायंगल त्याला इन्सर्ट करून घ्या. त्याच्यानंतर वर फॉर्मॅट टॅब येईल, पोझिशनमध्ये जावा. त्याच्यामध्ये इथं टॉप राईट ऑप्शन इथं आहे, त्याला क्लिक करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. ठीक आहे, ते फॉर्मॅट टॅबमधून त्यानं घेतलेलं नाही, परत आपण त्याला वेगळ्या पद्धतीने करून बघूत. आपण पेज लेआउट टॅबचा सुद्धा त्याला यूज करून करू शकतो. तर परत मी इथून करतो. स्टार्ट बटनला क्लिक करा या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये. त्याच्यानंतर वर्ड स्टार्ट करा, त्याच्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट, त्याच्यानंतर इन्सर्ट, इन्सर्टमध्ये शेप्स, शेप्समध्ये ट्रायंगल, ट्रायंगलमध्ये या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पेज लेआउट टॅबमधून बघू आपण पोझिशन बदलून. पोझिशनमध्ये जावा, अलाइन टॉप राईट हे ऑप्शन या ठिकाणी आहे, त्याला क्लिक करा. सबमिट. तर क्वेश्चन कसेही सोडलं तर ते चुकीचं म्हणत आहे. मी दुसऱ्या कम्प्युटरवर ते सोडून बघतो, कारण बरेच वेळेस सर्व्हरवर ते क्वेश्चन व्यवस्थित चालत नाहीत. काय अडचण आहे ते माहीत नाही. तुम्हाला नंतर लक्षात येईल की तुम्ही क्लायंटवर सोडल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही पेज लेआउट टॅबमध्ये किंवा फॉर्मॅट टॅबमधून पोझिशन राईट केला तर तुमचं क्वेश्चन करेक्ट येईल. मी क्वेश्चन कॅन्सल करतो आणि ते सर्व्हरवर न करता मी एका क्लायंटवर ते क्वेश्चन तेवढा करतो. तर परत मी इथूनच क्वेश्चन करण्याचा प्रयत्न करतो. स्टार्ट एक्झामला या ठिकाणी क्लिक करा. इथं सर्च बॉक्समध्ये खाली या ठिकाणी क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी वर्ड 2013 दिसेल, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये इन्सर्ट टॅब, शेप्स, शेप्समध्ये ट्रायंगल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचं आहे. फॉर्मॅट टॅबचा यूज करून पोझिशन, पोझिशनमध्ये अलाइन राईट टॉप ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. देन सबमिट. क्वेश्चन बरोबर करून सुद्धा घेत नाही, ते मला वाटते सर्व्हरच करावं लागेल. आता परत मी या ठिकाणी क्वेश्चन कॅन्सल करतो. दोन वेळेस प्रयत्न करून सुद्धा ते क्वेश्चन व्यवस्थित चालत नव्हता. सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे, टेक्निकल इश्यू असल्यामुळे तो क्वेश्चन चालत नव्हता. तर मी ते दुसऱ्या पिशवीवर केलेला आहे, त्याच्या पुढचं आपल्याला आता कंटिन्यू क्वेश्चन येईलच. तो क्वेश्चन तुम्हाला अडचण देणार नाही, कारण तुम्ही ते सॉल्व क्लायंटवर करणार आहात, त्याच्यामुळे घाबरू नका, क्वेश्चन ते व्यवस्थित रन होतील. पुढे आपण कंटिन्यू क्वेश्चन करूत. पुढचा क्वेश्चन हा प्रॅक्टिकलचाच आहे. क्वेश्चन बघा, वर डॉक्युमेंट ओपन करा, आय एम प्लेइंग क्रिकेट हा टेक्स्ट टाईप करा आणि होम टॅब वापरून तुम्ही वाक्य येलो कलरमध्ये हायलाईट करा असं म्हणलेलं आहे त्यानं. तर आधीसारखंच आपल्याला हा प्रॅक्टिकल करून दाखवायचा क्वेश्चन आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला वर डॉक्युमेंट या ठिकाणी दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मग आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये आय एम प्लेईंग हा टेक्स्ट या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे. तर तुम्ही कॉपी करून शॉर्टकट पद्धतीने पेस्ट करतो. या ठिकाणी कॉमा आला तर ते रिमूव्ह करा. त्याच्यानंतर आपल्याला हायलाईट कलर देण्यासाठी काय करायचे, या ठिकाणी सिलेक्ट करायचे. या ठिकाणी टेक्स्ट हायलाईट कलर आहे, आपल्याला येलो कलर सांगितलेला आहे त्यांना, हा पहिलाच कलर येलो आहे, त्याला क्लिक करा. तुमचं उत्तर करेक्ट येईल. आय थिंक परत हा क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी चुकीचंच मत आहे, पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. क्वेश्चन आपण योग्य रीतीने केलेलं होतं, पण इतर टेक्निकल इश्यू असल्यामुळे या सर्व्हरवर क्वेश्चन चालत नाहीत. तुम्हाला क्लायंटवर काही अडचण येणार नाही. मी ते क्वेश्चन हा एवढा क्वेश्चन परत सर्व्हरवरून सॉल्व करतो आणि मग पुढे कंटिन्यू तुम्हाला पुढला सेशन घेतो. तर या ठिकाणी जे क्वेश्चन दोन चालत नव्हते ते क्लायंटवरून मी सर्व्हरवर सॉल्व केलेले आहेत. सर्व्हरला टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते क्वेश्चन चालत नव्हते. कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही क्वेश्चन त्याच पद्धतीनं आपल्याला करायचे आहेत, ते करेक्ट येतील.
तुम्हाला क्लायंटवर काही अडचण येणार नाही। तर आपलं 11वं सेशन कंप्लीट झालेलं आहे, पुढलं सेशन चालू करण्यासाठी मी या ठिकाणी 12वी सेशनला क्लिक करतो। त्याच्यानंतर 12वी सेशनमध्ये आपल्याला परत त्या पद्धतीनं 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचे, त्याच्यानंतर नॉलेज चेक या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून पुढले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। नॉलेज चेकमध्ये पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपल्यासमोर आता आलेला आहे। क्वेश्चन रीड करा। सिलेक्ट केलेल्या मजकुराला शॅडो इफेक्ट लागू करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती कराल? उपलब्ध यादीतून कोणत्याही शॅडो इफेक्ट लागू करा म्हणलं त्यानं। या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट आहे तिथे जावा, या ठिकाणी शॅडो इफेक्ट, त्याच्यानंतर कोणता एक इफेक्ट अप्लाय करा। पुढचा क्वेश्चन, तुम्ही एम एस वर्ड ॲप्लिकेशनच्या मदतीने एक वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड म्हणजेच लग्नपत्रिका तयार केली आहे। तुम्हाला या डॉक्युमेंटचा पेज साईज म्हणजेच पानाचा आकार बदलायचा आहे। तुम्ही हा पेज साईज B6 असा कसा कराल त्याने विचारलेला आहे। तर आपल्याला पेज साईज बदलण्यासाठी पेज लेआउट टॅबमध्ये अगोदर जावं लागते, त्याच्यानंतर साईज ऑप्शनला क्लिक करा। या ठिकाणी B6 कुठेही दिसत नाही, इथं तर आपण या ॲरो म्हणजे सॉरी स्क्रोल बटनवर आपण क्लिक करू। या ठिकाणी आलेला आहे तर B6 त्याला क्लिक करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन अगदी सोपे आहेत आता प्रॅक्टिकलची जरी असली तरी। तुम्ही एक गिफ्ट लेबल तयार केले आहे, आता तुम्हाला या गिफ्ट लेबलमध्ये केकचे चित्र समाविष्ट करायचे आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही केकचे चित्र कसे समाविष्ट कराल? तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये क्लिक करावं लागेल, त्याच्यानंतर पिक्चर्स, त्याच्यानंतर या ठिकाणी केकच्या इमेजला क्लिक करा आणि मग इन्सर्ट करा, ते इमेज येईल। पुढचा क्वेश्चन बघा। सिलेक्ट केलेल्या मजकुराला टायटल स्टाईल लागू करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती कराल त्याने विचारलंय। तर हा अगोदर सुद्धा आपल्याला आला होता, या ठिकाणी स्टाईल आहे, स्टाईलचा या ठिकाणी मोर बटनवर क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला टायटल स्टाईल दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा। नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघा। सिलेक्ट केलेला घटक हॉरिझॉन्टल फ्लिप करण्यासाठी म्हणजेच आडव्या पद्धतीने फिरवण्यासाठी योग्य त्या कृती करा। बघा, या ठिकाणी तुम्हाला गणपतीची इमेज दिसत असेल, जे की आता आपल्याला हॉरिझॉन्टल म्हणजे ह्याच्या अपोजिट ह्याचं लोकेशन करायचे आहे। त्यासाठी फॉर्मेट टॅबमध्ये जावा, या ठिकाणी आपल्याला रोटेट ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये सर्वात लास्ट फ्लिप हॉरिझॉन्टल आहे, त्याला क्लिक करा, त्याचं लोकेशन चेंज होईल। पुढचा क्वेश्चन बघा। पाण्याचा बॅकग्राऊंड कलर म्हणजेच पार्श्वभूमी रंग बदलण्यासाठी योग्य त्या कृती करा। खाली दिलेल्या डॉक्युमेंटला कोणताही कलर लागू करा। तर या ठिकाणी आपल्याला पेज कलर द्यायचे, पार्श्वभूमी कलर म्हणजे पेजचा। डिझाईन टॅबमध्ये जावा, त्याच्यानंतर पेज कलरला क्लिक करा। तुम्ही कोणता जरी क्लिक कलरवर क्लिक केला तर त्याला जे घ्यायचे ते घेईल, जसं की मी या ठिकाणी येलो देतो, पण त्या ठिकाणी त्याला जो घ्यायचे तोच घेईल। या पद्धतीनं सॉल्व्ह करायचे, कारण ते व्हर्च्युअल आहे, व्हर्च्युअलमध्ये त्याच्या पद्धतीनंच ते वर्क करत आहे। पुढचे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स या पुढल्या ऑप्शनला क्लिक करायचे, त्याच्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला आपल्याला पुढे क्लिक करायचे। कंटिन्यू क्वेश्चन घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे, म्हणजे आपल्याला पुढचे कंटिन्यू क्वेश्चन येतील। पहिल्यांदा या ठिकाणी डाउनलोड होईल, त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा, त्याच्यानंतर या ठिकाणी स्टार्टला क्लिक करा, एक व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर मग क्वेश्चन स्टार्ट होतील तुम्हाला या ॲक्टिव्हिटीच्या अखेरीस। तर या ठिकाणी माझा व्हिडिओ ऐकून झालेला आहे, पुढे जाण्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे। बाय द एंड ऑफ दिस ॲक्टिव्हिटी यू शुड बी एबल टू एक्सप्लेन हाऊ टू स्टार्ट द ॲप्लिकेशन, सेव्ह द डॉक्युमेंट, सेट पेज साईज, यूज टेक्स्ट बॉक्सेस, एंटर अँड फॉर्मॅट टेक्स्ट, यूज टेक्स्ट स्टाईल्स, यूज बुलेट्स, सेट मार्जिन्स। व्हिडिओ ऐकल्यानंतर परत आपण या ठिकाणी नेक्स्ट बटनवर क्लिक करू। आता क्वेश्चन येतील। आजचे क्वेश्चन खूप सोपे आहेत, जास्त चिंता करू नका। स्टार्ट मेनूमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड तुम्हाला कोठे सापडते? तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऑल प्रोग्राममध्ये सापडत असते, त्याच्यामुळे ह्याचं करेक्ट उत्तर आहे ऑल प्रोग्राममध्ये। शेवच्या सहाय्याने तुम्ही सध्याची फाईल ही वेगळ्या नावाने नवीन लोकेशनला स्टोअर करू शकता? तर सेव्हच्या सहाय्याने आपण वेगळ्या ठिकाणी फाईल सेव्ह करू शकत नाही, याचं उत्तर चूक आहे। सेव्ह ॲज ऑप्शनचा यूज करून आपण वेगळ्या लोकेशनला फाईल सेव्ह करू शकतो, सेव्हच्या सहाय्याने नाही, म्हणून याचं उत्तर चूक। पुढचा क्वेश्चन बघा। लेटर
लीगल स्टेटमेंट A3 A4 डैश आर एक्सप्लेन ऑफ हे सर्व पेज साइजचे प्रकार आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पेज साइज निवडावा लागेल. तर याला चेक मार्क द्या आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, इन्सर्शन पॉइंट नवीन ओळीवर मूव करण्यासाठी कोणत्या कीचा वापर करतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी एंटर बटन, सबमिट. पुढचा क्वेश्चन बघा, फॉन्ट साइज डॅश डॅश टॅबमधील डॅश डॅश ग्रुपचा भाग आहे. फॉन्ट साइज हा होम टॅबमधील फॉन्ट या ग्रुपचा भाग आहे. तर होम फॉन्ट असं तिथं ऑप्शन निवडा आणि सबमिट करा. नेक्स्ट, लाईन स्पेसिंग रेफर टू डॅश डॅश. तर त्याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी द स्पेस बिटवीन, सॉरी पूर्ण मी रीड करतो, द स्पेस बिटवीन द लाईन ऑफ टेक्स्ट ऑफ पॅरेग्राफ. म्हणजे तुम्ही लाईन आणि पॅरेग्राफची स्पेसिंग बदलू शकतात लाईन स्पेसिंगचा यूज करून. हे या ठिकाणी आहे करेक्ट उत्तर, सबमिट. खाली दिलेल्या वाक्यात उपयोग केलेले फॉर्मॅटिंगचे सर्व पर्याय सिलेक्ट करा. तर या ठिकाणी इटॅलिक पण केलेला इथं बघा दिसत असेल तुम्हाला, बोल्ड पण केलेला इथं ठळक आहे, त्याच्यानंतर अंडरलाईन पण आहे या ठिकाणी, स्ट्रिक थ्रू इथं कुठे केलेलं दिसत नाही म्हणून हे ऑप्शन तेवढे सोडू, बाकी सर्व सिलेक्ट करा आणि मग सबमिट करा. नेक्स्ट, येथे दाखवलेल्या आयकॉनवर तुम्ही क्लिक केल्यास सिलेक्ट केलेल्या टेक्स्टमध्ये नक्की काय बदल होते? तर मजकूर तिरक्या टाईपमध्ये आलेला दिसतो, बरोबर आहे, इटॅलिक केल्यानंतर शब्द हा आपल्याला तिरकस दिसत असतो. परत प्रॅक्टिकलचे क्वेश्चन आले, आता परत सर्व्हरवर चालते का नाही एक वेळेस आपल्याला चेक करावं लागेल, परत नाही तर मग क्लायंटवर सॉल्व करावे लागतील. तर क्वेश्चन ऑप्शनला मी क्लिक करतो, वर्ड डॉक्युमेंट ओपन करा, डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर, नॅशनॅलिटी हा टेक्स्ट टाईप करा. टाईप केलेला टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब ग्रुपचा वापर करून तुमच्या आवडीचे कोणतेही बुलेट्स अप्लाय करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करा, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचे. सर्च बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वर्ड ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला टाईप करावं लागेल, दिसत नाही इथे. वर्ड वर्डमध्ये ब्लँक डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये इथून डायरेक्टली तुम्ही कॉपी करून सुद्धा घेऊ शकतात, कंट्रोल सीने कॉपी करा या ठिकाणी, कंट्रोल वीने पेस्ट करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे पाहिजे ते इथून बुलेट्स देऊ शकतात. या पद्धतीने करा, करेक्ट क्वेश्चन येईल. बघूत, सर्व्हरवर थोडा टेक्निकल इश्यू येतो प्रॅक्टिकल क्वेश्चनला, पण आता वाटतं येईल असं अपेक्षा आहे. सबमिट, बरोबर आहे. सर्व्हरवर मला वाटते क्वेश्चन प्रॅक्टिकलचे चालणारच नाही, ते मला दुसऱ्याच पेशीवर सॉल्व करावे लागतील. तर ठीक आहे, आपण बाकीचे प्रॅक्टिकलचे सर्व क्वेश्चन मी क्लायंटवर सॉल्व करतो, तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग मिळणार नाही आहे, पण तुम्हाला सॉल्व करताना त्याची काही अडचण येणार नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी व्हिडिओ पॉज करतो. तर तो जो काही क्वेश्चन येत नव्हता तो मी क्लायंटवरून सॉल्व केलेला आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे, कन्फ्यूज होऊ नका किंवा घाबरू नका, एकदम सोपा क्वेश्चन आहे तो, तुम्हाला ते येईल क्लायंटवर. सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला कलर बदलण्यासाठी मोर कलर्स नंतर तुम्ही डॅश डॅशवर क्लिक करू शकता. तर आपण फॉन्ट कलरवर क्लिक करू शकतो आणि तिथून आपण सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला कलर देण्यासाठी आपण फॉन्ट कलर देऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर 2 नंबर आहे, फॉन्ट कलर. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश की यूज टू ॲडव्हान्स द कर्सर बाय मल्टिपल स्पेस ॲट अ टाईम. तर तुम्हाला तर या ठिकाणी टॅब हे करेक्ट उत्तर आहे, कारण टॅबच्या मदतीनं तुम्ही जास्त तुमच्या ह्याच्यामध्ये स्पेस सोडू शकता, लाईनमध्ये, पॅरेग्राफमध्ये किंवा शब्दामध्ये.
तर ह्याचं करेक्ट उत्तर टॅब आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. डॅश इज यूज टू स्टार्ट अ लाईन ऑफ टेक्स्ट ऑर पोझिशन अ ब्लॉक ऑफ टेक्स्ट फ्यूचर फ्रॉम द मार्जिन देन द मेन पार्ट ऑफ टेक्स्ट. तर या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट पुढे घेण्यासाठी इन्क्रीज इंडेंटचा यूज होतो. तर त्याचा आयकॉन हा आहे, त्याला क्लिक करा आणि सबमिट करा. परत या ठिकाणी आता आपल्याला प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. प्रॅक्टिकलचा क्वेश्चन तर याच्यावर चालत नाही आहे, परत आपल्याला क्लायंटवर जावे लागेल. तर परत मी सर्ववरून एक वेळ सोडण्याचा प्रयत्न करतो हा क्वेश्चन. स्टार्ट एक्झाम, आपल्याला वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचे आहे, त्याच्यामध्ये थँक्स अँड रिगार्ड हा शब्द टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर टाईप केलेला टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप अलाईन राईटचा वापर करून तो टेक्स्ट उजवीकडे दाखवा म्हणलं आहे त्यानं, किंवा अलाईन करा असं म्हणलेलं आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये क्लिक करा, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर्ड 2013 दिसत असेल त्याला क्लिक करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यामध्ये हा टेक्स्ट टाईप करण्यासाठी मी इथून कॉपी करून तो पेस्ट करतो. कॉपी करून पेस्ट केलो त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अलाईन राईट या ठिकाणी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये आहे त्याला क्लिक करून अप्लाय करा. आपला टेक्स्ट राईटला आला म्हणजे क्वेश्चन हा करेक्ट यायलाच पाहिजे. तर सर्व्हरवर टेक्निकल इश्यू आहे, हा क्लायंटवरच सोडावा लागेल. परत मी इथून कॅन्सल करतो आणि तो क्लायंटवरमधून सोडतो. तुम्ही सेम मी ज्या पद्धतीनं आता क्वेश्चन सोडलेला आहे सेम त्याच पद्धतीने सोडायचे. तुम्ही क्लायंटवर क्वेश्चन सोडणार त्याच्यामुळे तुमचा क्वेश्चन हा चुकणार नाही, त्याच्यामुळं घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तर या पद्धतीनं आज आपले सर्व सेशन कम्प्लीट झालेत. शेवटचे 4-5 क्वेश्चन मी क्लायंटवर सोडलेले आहेत, ते तुम्हाला येतील, इझिली क्वेश्चन आहेत, काही अडचण येणार नाही. या ठिकाणी आजचे आपले कम्प्लीट झाले.